तुम्ही किती दिवस काम केलं? 13 दिवस काम केलं. 13 दिवसचे काम केलं आणि 24 दिवसची हजेरी भरली. तुम्हाला पैसे किती दिवसाचे मिळाले मग? 13 दिवसाचे सर. 13 दिवसाचे मिळाले. पावला तालुका अकराणी जिल्हा नंदुरबार हे सातपुड्याच्या पर्वतरांगेतील नर्मदा काठी वसलेलं शेवटचं गाव. या गावामध्ये फॉरेस्ट विभागाने रोजगार हमीच्या कामामध्ये CCTVचं काम केली. या कामामध्ये शेकडो मजुरांना दाखवले, परंतु प्रत्यक्षात या कामावर फक्त 29 लोकांनीच मजुरी केली, तेही 13 दिवस आणि 24 दिवसाची मजुरी काढली. याच्यामध्ये माझ्या समुदायातील काही असे परिवार आहेत की ज्यांनी कामच नाही केलं परंतु त्याच्या नावावर मजुरी काढली, तर हा सरासर भ्रष्टाचार आहे. माझ्या समुदायाची मागणी आहे की याच्यावर चौकशी व्हायला पाहिजे आणि तो पैसा शासन जमा व्हायला पाहिजे. आमचे मजुरी चांगली पाहिजे डुप्लिकेट झालेले आहे. काय झालं म्हणजे डुप्लिकेट? डुप्लिकेट झाले. मी कामावर आले नाही तर फॉरेस्ट डिपार्टमेंट रोजगार सेवक यांनी डुप्लिकेट केलेले आहे. डुप्लिकेट करून आमचे नाव टाकून पैसे उकळून खाऊन गेले. मी मजुरीतला गेले नाही. तुम्ही मजुरीला गेले नाही? नाही गेले. मग हे जे काम झालं हे कोणत्या वर्षी झालं? 2015 मध्ये. 2015-16 मध्ये. कसं जगता तुम्ही? मजुरी करून एकदम गुजरातला निघून जातो सर आम्ही. म्हणजे गावात काम असून सुद्धा तुम्हाला घेत नाही? घेत नाही. म्हणून गुजरातला जावं लागतं. गुजरातला मजुरी करून मग ते तिथलंच म्हणजे हे कायमस्वरूपी जीवन काढतो. मग तुम्ही याचा पाठपुरावा कसा केला? म्हणजे हे पाठपुरावा सर्व पहिल्या दिवशी मध्ये अभ्यास घेतलेले आहे. अभ्यास घेतले हे सर्व माहिती काढून तिथे ऑफिसला कागले सापडलेले आहे. तू माहिती अधिकार फॉर्म नको टाकून तुला मारून टाकेल असं मी डायरेक्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट पद्माकर सांगू राहिले. हो का? हा. कामाची आवश्यकता आहे ना? पण आहे. लोक मजूर आहेत तुमच्या गावामध्ये? आहे. काम करायला भरपूर लोक तयार आहेत? तयार आहे. प्रत्यक्षात या गावामध्ये मजुरांना कामाची गरज असताना त्यांना कामावर दाखवलं नाही आणि त्यांना कामापासून वंचित ठेवलं हा सरासर अन्याय आहे. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करतो की आपण एक खालील नंबरवर फोन करून सदर प्रश्न सुटण्यासाठी मदत करावी. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी तालुका नंदुरबार यांचा फोन नंबर आहे 0564221001. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय पावला तालुका अकराणी जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.